वळूयात पुढच्या बातमीकडे. बातमी मुंबईकरांसाठी. मुंबईमध्ये लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांच्या करता एक खास दिलासादायक बातमी आहे, कारण महिलांच्या डब्यामध्ये काही गैरप्रकार घडत असल्यानं आता ताबडतोब मदत मिळू शकणार आहे. कशी? तर मध्य रेल्वेनं आता लोकलमध्ये टॉकबॅक सिस्टीम आणि CCTV कॅमेऱ्यांची संख्या वाढवली आहे. पण नेमकं कसं काय, कसं टॉकबॅकवर बोलायचं पाहूया. मुंबई लोकल कायम गर्दीनं खचाखच भरलेले डबे, पण याच लोकलमध्ये भल्या पहाटे आणि रात्रीच्या वेळी मात्र महिलांना रिकाम्या डब्यांमधून प्रवास करावा लागतो. नाही म्हणायला महिलांच्या डब्यात पोलीस तैनात केले जातात खरे, पण त्यानंतरही महिला गैरप्रकाराच्या भीतीनं या रिकाम्या डब्यांमधनं प्रवास करणं टाळतायत. पण आता मध्य रेल्वेनं महिलांचा लोकल प्रवास अधिक सुरक्षित करण्यासाठी महिला डब्यांमध्ये CCTV कॅमेरा आणि टॉकबॅक सिस्टीम बसवलेली आहे. मुंबई लोकलवरून महिलांना प्रवास करताना भीती असते ती रिकाम्या ट्रेन्सची. पोलीस हवालदार असले तरी सुद्धा कुठलाही गैरप्रकार होण्याची शक्यता असते आणि हाच प्रकार लक्षात घेता मध्य रेल्वेने एक नवीन उपाय केलेला आहे. मध्य रेल्वेच्या डब्यांमध्ये अनेक ठिकाणी आपल्याला टॉकबॅक सिस्टीम इन्स्टॉल केलेली दिसणार आहे. ही टॉकबॅक सिस्टीम नेमकी काय आहे? तर या टॉकबॅक सिस्टीमवर एक बटण देण्यात आलेलं आहे. हे बटण जर 3 सेकंदासाठी अशा प्रकारे दाबून ठेवलं तर या ट्रेनच्या मोटरमनला अलर्ट जाणार. खूप उपयोगाचं आहे आणि खूप गरजेचं आहे, कारण रात्रीच्या वेळी किंवा ट्रेनमध्ये असं हल्ली होतं की दुर्घटना घडली तर हे खूप उपयोगी पडेल महिलांकरता, कारण इमिडिएटली दे कॅन अलर्ट द रेल्वे अथॉरिटीज आणि पुलिस त्यांच्या मदतीला किंवा रेल्वे अथॉरिटीजशी त्यांच्या मदतीला पण येऊ शकतो. टॉकबॅक या डिव्हाइसचा वॉकी टॉकी प्रमाणे वापर करता येतो. संकटात असलेली महिला या टॉकबॅकवर असलेलं बटन दाबून लोको पायलटशी 1 मिनिटापर्यंत बोलू शकेल. लोको पायलटच्या कोचमध्ये सुद्धा अशीच यंत्रणा असेल जी वापरून ते महिलेशी संवाद साधू शकतील. महिलांची सुरक्षा बळकट करण्यासाठी मध्य रेल्वेच्या उपनगरीय गाड्यांमध्ये 771 CCTV आणि 480 इमर्जन्सी टॉकबॅक डिव्हाइस बसवण्यात येणार आहेत. 151 रेकपैकी आपण आतापर्यंत 80 रेकमध्ये हे टॉकबॅक सिस्टीम ही लावलेली आहे लेडीज कोचेसमध्ये, आणि बाकीच्या कोचेसमध्ये लावण्याचं पण काम आपलं चालू आहे. टेंडर प्रक्रिया आपली पूर्ण झालेली आहे आणि ही लावण्याचं ऍक्च्युअलमध्ये काम हे 2024 या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण होण्याची शक्यता आहे. वुमेन की सेफ्टी के लिए गवर्नमेंट बहुत स्टेप ले रही है, तो ये एक स्टेप बहुत अच्छा लिया गया है लोकल में, क्योंकि लोकल में बहुत भीड़ भी होती है, प्लस हम लोग को कोई इमरजेंसी हो गया तो एक टॉकबैक सिस्टम लगाया गया है जिसमें बटन दबा के आप सीधा आप ड्राइवर के पास हमारा मैसेज चला जाता है तो वो तुरंत एक्शन ले सकते हैं. तो देखा जाए तो ये हम लोग के लिए एक बहुत बड़ी हेल्प है. रेल्वे विभाग महिलांच्या सुरक्षेसाठी कायमच प्रयत्नशील असतो. आताही टॉकबॅक आणि CCTV माध्यमातून सुरक्षेच्या दृष्टीनं पावलं उचलली जात आहेत, पण त्याचवेळी सहप्रवाशांनी सुद्धा संकटात असलेल्या महिलेला मदत करणं तितकंच महत्वाचं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश हेळगावकरसह रुचा कानोलकर, News 18 लोकमत, मुंबई. राज्यातील निम्म्यापेक्षा जास्त